शिवसेना आणि भाजपची युती आहे ही लोकसभेला होण्याची शक्यता आहे, परंतु विधानसभेला काही सांगता येत नाही. आणि माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की जसं 2014 मध्ये शिवसेना बीजेपी आणि आरपी एकत्र आले आणि महाराष्ट्रामध्ये महायुती झाली, तर त्यांनी जवळजवळ 42 जागा त्यावेळेला निवडून आपण आणल्या. आता या 5 वर्षामध्ये किंवा 4 वर्षामध्ये दोघांची ताकद वाढलेली आहे. अनेक ठिकाणी जे नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या दोघांनी आपल्या एकट्याच्या बळावर सत्तेवर मिळवलेली आहे, त्यामुळे दोघांची मतं जी आहे ती 2014 पेक्षा जास्त वाढलेली आहे. त्यामुळे दोघी एकत्र आले तर मला वाटतं की 48 पैकी 45-46 जागा निवडून येते. 2-3 जागाच अशा असतील की त्या काँग्रेसच्या निवडून आल्या तरी ती. पण जर शिवसेना आणि बीजेपी एकत्र आली नाही तर त्यामध्ये शिवसेनेचं जास्त नुकसान होईल, पण बीजेपी आणि आरपीआय जवळजवळ 30-32 जागांच्या वरती जाईल. आणि देशामध्ये बीजेपी आता 282 जागांवर आहे, तर जवळजवळ 300 पुढे जागा बीजेपीला मिळतील आणि एनडीएला जवळजवळ 400 पुढे जागा मिळतील अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळं शिवसेनेने उद्धवजी अत्यंत चांगले शांत असणारे राजकारणी आहे आणि त्यांनी महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करून आणि बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांची अनेक वर्षाची दोस्ती लक्षात घेता मला वाटतं की युती करणं हे कार्यकर्त्यांच्या, शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या भल्याचं आहे. आणि म्हणून काही जे मतभेद असतील ते मिटवून दोघांनी एकत्र यावं अशा पद्धतीची माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका आहे. आणि मुख्यमंत्र्यांना मी गेल्या आठवड्यात बोललेलो आहे, तर मुख्यमंत्री म्हणाले की युती लोकसभेला होईल असं ते म्हणालेले आहे. आणि आता लोकसभेच्या निवडणुकीचा विचार करायचा असेल तर उदयनराजे भोसले हे या ठिकाणचे खासदार आहे आणि मागच्या वेळेला सुद्धा सातारा जागा ही त्यांच्यासाठी म्हणून आम्ही घेतली, पण उदयनराजे राष्ट्रवादी ज्योतीन उभे राहिले. आता कदाचित राष्ट्रवादीचं तिकीट त्यांना मिळण्याची 90% शक्यता नाही, त्यामुळं त्यांना जर तिकडचं तिकीट मिळालं नाही तर आमचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले आहेत. उदयनराजे हे जर रिपब्लिकन पक्षामध्ये आले तर ही सातारा जागा आमच्या कपोट्यामधलीच आहे, ती जागा आम्ही मागून घेऊन उदयनराजे यांना पूर्णपणे पाठिंबा देण्याची भूमिका माझ्या पक्षाची राहणार आहे. उदयनराजे जर आरपीआय मध्ये आले तर आरपीआयचा जे कॅरेक्टर आहे ते व्यापक होण्यामध्ये चांगली मदत होणार आहे. याबद्दल उदयनराजेंचे काय बोलणं झाले का? काही ठिकाणी ज्या इनोसंट लोकांवर काही केसेस होता, तुमची चौथी वेळ आहे साताऱ्या, तुम्ही उदयनराजेंच्या संदर्भात चौथ्या वेळी तुम्ही प्रतिक्रिया देताय की उदयनराजेने आमच्या पक्षाने लोकसभा लढवावी, पण उदयनराजेने तुमची मागणी फारशी सिरियसली घेतली आमचे दरवाजे उघडे जाईल चौथ्या जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी उदयनराजे हे आपले चांगले मित्र आहे आणि उदयनराजे यांच्या घरी त्यांच्या आई आणि असताना म्हणजे त्यांची आई आता म्हणजे इथे त्यांचा राजवाडा आहे त्या ठिकाणी मी मला त्यांनी नेलो होतो मी समाज कल्याण खात्याचा मंत्री असताना, आणि त्या ठिकाणची भवानी तलवार जी आहे ती मला त्यांनी त्या ठिकाणी दाखवली. आणि मी दलित समाजात असून कसल्याही पद्धतीचा मनामध्ये भेदभाव न ठेवता त्या घरामध्ये मला चहा पाणी नाश्ता पाणी मला त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे ते कुटुंब हे शिवाजी महाराजांच्या परंपरेमधलं आहे आणि मला त्याचा अभिमान आहे की मला त्या ठिकाणी माझा रिस्पेक्ट द्यावा त्यांच्या आईनी केलेला होता. उदयनराजेंच्या लग्नाला मी आलो होतो, त्यामुळं मला वाटतं की त्या फॅमिलीशी माझे चांगले संबंध आहेत. काही छोट्या मोठ्या मुद्द्यावर काही मतभेद असू शकतील ती आम्ही चर्चा करू आम्ही, पण जर असं झालं की उदयनराजेंना तिकीट तिकडं मिळालं नाही तर त्यांनी विचार करावा असं माझं मत आहे.